सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम आठवी विषय गणित पाहणार आहोत पंचेचाळीस दिवसाचा उपक्रम आहे आणि या पंचेचाळीस दिवसाच्या उपक्रमामध्ये आज आहे सदोतीसवा दिवस आजच्या दिवसाचा जो घटक आहे तो आहे पायथागोरसचे प्रमेय चला तर बाग समजून घेऊया पायथागोरसचे प्रमेय पायथ्या प्रमेय बघा शेजारच्या आकृतीत राकेशच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवला आहे त्याला घरापासून शाळेपर्यंत जवळच्या मार्गाने जायचे असल्यास तो कोणता मार्ग निवडेल आकृती जर आपण बघितलं तर ए बी सी हा एक काटकोन त्रिकोण दिसतो आहे ए या ठिकाणी राकेशचं घर तर सी या ठिकाणी राकेशची शाळा आहे आता जर त्याला शाळेत जायचं आहे तर दोन है। एक, A, C, मार्ग इथे दिसत आहे एक ए सी हा सरळ मार्ग आणि दुसरा ए बी आणि बी सी या मार्गे म्हणजे हा दुसरा काटकोली मार्ग बघा का। ए बी पास एपासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत हा काटकोली मार्ग साहजिकच कुणी विद्यार्थी विचार करेल की आपल्याला ए सी हा सरळ मार्ग निवडायचा की ए बी सी हा काटकोली मार्ग निवडायचा तर कमी अंतर असलेला मार्ग कोणी निवडेल म्हणून ए सी हा सरळ मार्ग निवडला जाईल म्हणजेच याचा अर्थ ए सी हे अंतर ए बी आणि बी सी अंतरापेक्षा कमी आहे बरोबर काटकोली मार्ग हा लांबचा मार्ग झाला सरळ मार्ग हा जवळचा मार्ग झाला म्हणजे ए बी अधिक बी सी पेक्षा ए सी ही कमी आहे मग आता आपलं उत्तर जर ए सी हा सरळ मार्ग आहे तर मग ए सी हा सरळ मार्ग त्या काटकोली मार्गाच्या कुठं आहे कर्णावर काटकोण त्रिकोणाच्या कर्णावर आहे म्हणजेच कर्णाची लांबी ही काटकोल करणाऱ्या दोन बाजूंच्या लांबीच्या बेरजेपेक्षा कमी असते बरोबर ए बी आणि बी सीच्या लांबीची बेरीज केली तर ती ए सीपेक्षा जास्त आहे बरोबर म्हणजे कर्णाची लांबी त्याच्यापेक्षा बेरीजीपेक्षा कमी आहे मग पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरस या थोर ग्रीक गणितज्ञाने सर्वप्रथम या सिद्धांताची सिद्धता दिली म्हणून या सिद्धांताला त्याचं नाव देण्यात आलं आहे काय सिद्धांत होता प्रमेय काय होतं की काटकोल त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवडा असतो काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो पायथागोरस्त प्रमेय एक कृती करूया आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कार्डशीटचे समान मापाचे चार काटकोन त्रिकोण कापा त्यांच्या बाजूची लांबी ए बी सी एककांनी दाखवा बघा कार्डशीटचे चार समान बापाचे काटकोंद्रिकोण कापायचे बघा एक त्रिकोण कापला ज्याचा कर्ण ए दाखवला आहे आणि इतर दोन बाजू बी आणि सी दाखवलेले बरोबर दुसरा तिसरा आणि चौथा चारही त्रिकोण समान बापाचे पुढे या काटको त्रिकोणापासून बी अधिक सी बाजू असलेले चौरस बनवायचे आहेत आणि त्रिकोणांना क्रमांक द्यायचे आहेत बघा आता बी अधिक सी बाजू म्हणजे एका त्रिकोणाची बी आणि दुसऱ्याची सी मिळून बेरीज होईल अशा म्हणजे एकावर एक ठेवायचा एक आहे तो आणि सरळ रेषा होऊन अशा प्रकारे आपल्याला त्याचे चौरस बनवायचे आहेत बरोबर करूया चौरस बघा त्रिकोण एक आणि दोन जर बघितला तर एचा सी आणि बीचा दोनचा बी अशी ही चौरसाची बाजूची लांबी बी अधिक सी झाली एक आणि तीनमध्ये बघा बी अधिक सी त्यानंतर दोन आणि चारची बाजू बघा सी आणि बी आणि तीन आणि चारमध्ये बी आणि सीची बेरीज म्हणजे हा एक चौरस तयार झाला आहे आता इथे आणखी गंमत झाली बघा एक चौरस आपण जो तयार केला चौरसाच्या चारी बाजूची लांबी जी आहे ती बी अधिक सी आहे त्रिकोणाचा आतला जो भाग होता कर्ण मिळून त्या कर्णाच्या चारी बाजू मिळून सुद्धा आतमध्ये एक चौरस तयार झाला ज्याची बाजू ए आहे बरोबर बर्द पण चौरसाच क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग पण आतमध्ये जो चौरस तयार झाला त्याचं क्षेत्रफळा ए वर्ग बरोबर बघा मध्यभागी रिकाम्या जागेमध्ये ए बाजू असलेला एक रिकामा चौरस बनतो काटकोर त्रिकोण होते त्याचे कर्ण चारी कर्ण जे सारख्या लांबीचे होते ते एकत्र आल्यामुळे तिथे सुद्धा एक दुसरा चौरस तयार झाला म्हणजे या चौरसात एक चौरस तयार झाला त्याचं क्षेत्रफळ आहे ए वर्ग या पुढे बघा अशी आपली ती आकृती तयार झाली होती मग आता काटकोन त्रिकोण दोन व चार ची जागा जर आपण बदलली दोन आणि चार जे आपण आता चौरसाच्या कॉर्नर वर लावलेल्या त्यांची जागा बदलली आणि नवीन आकृती जर तयार केली तर कशी होईल बघा जो एक नंबरचा काटकोंद्रीकडून होता त्यालाच लागून दुसरा घेतला बरोबर आता इथे काय झालं बघा हा दोन नंबरचा त्रिकोळा पण एक नंबरच्या काटको त्रिकोणाशी जोडला एला ए जोडली आता इथे जी पायाकडची बाजू आहे या दोन नंबरच्याची ती आहे सी आणि रिकाम्या चौ चौरसाकडे जी बाजू आहे ती आहे बी म्हणजेच हा आयात तयार झाला इथे बर -बर, एक बरोबर एक आणि दोन म्हणून त्याचप्रमाणे तीन आणि चार मिळून सुद्धा एक आयात तयार झाला आहे आता जे रिकाम्या भाग आहेत त्याचं जर बघितलं आपण तर, तर समोरासमोरील बाजू सारख्या या याचं क्षेत्रफळ बी वर येईल सगळ्या बाजू बी बी येतील त्यानंतर याचं क्षेत्रफळ वर्ग येईल मग अगोदरच्या रिकाम्या जागेचं क्षेत्रफळ ए वर्ग आलं होतं इथे बी वर्ग अधिक सी वर्ग आलं चौरस तोच आहे रिकामा भागाचं तुलना केली तर ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक सी वर्ग पुढे पुढे चौकट वेळीचा वापर करून आपण नऊ चौरळ डबे व सोळा चौरळ डबे असलेले चौरसाकृती कागद कापायचे आहेत बघा हा एक कागद कापला ज्याच्यामध्ये नऊ चौरस आहे हा दुसरा कागद कापला ज्याच्यामध्ये सोळा चौरस आहेत आता हे दोन्ही कागद एक काटकोन करतील अशा प्रकारे लावलेत आपण बरोबर त्याचा काढला म्हणजे इथे एक काटकोन त्रिकोण तयार झाला आहे की ज्याची पाया जो आहे तो चार चौरस एकक लांबीचा आहे आणि जी उंची आहे ती तीन चौरस एकक लांबीची बरोबर काटकोणाच्या कर्णाच्या लांबीचा चौरस तयार केला आपण तर काय होईल आता जसे चौरस पाया आणि उंचीवर काढले आहेत त्याचप्रमाणेचा चौरस काटकोणाच्या कर्डावर जर आपण काढला तर काय होईल आता हा जर चौरस आपण काढला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकूण पंचवीस चौरस एकक आहेत पाच पाचच्या पाच रांगा त्याच्यामध्ये तयार झाल्या बरोबर या पहिला जो होता आपला म्हणजे उज्जिजा त्याच्यामध्ये नऊ चौरस एकक होते पायाचा जो होता त्याच्यामध्ये सोळा चौरस एकक होते आणि आता कर्णासाठी जो आपण काढला त्याच्यात पंचवीस चौरस एकक आलेत मग नऊ अधिक सोळाची जर बेरीज केली तर पंचवीस होते नऊ म्हणजे काय तर तीनाचा वर्ग सोळा म्हणजे काय चाराचा वर्ग आणि पंचवीस म्हणजे काय पाचाचा वर्ग याचा अर्थ की पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो उंची म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गात एवढी असते काय समजलं आपल्याला त्याच्यावर की काटकोन त्रिकोणात काटकोणना समोरील बाजूला कर्ण असे म्हणतात काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते कर्णाची लांबी काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबी बेरजेपेक्षा कमी असते कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो याच गुणधर्माचा वापर करून आपण काही उदाहरणं सोडवलं सराव करूया त्रिकोण एबीसी मध्ये कोण सी हा नव्वद अंशाचा आहे त्रिकोण एबीसी मधील सर्वात मोठी बाजू कोणती मग आहे ते त्रिकोण ए बी एबीसी काढलाय आणि सी हा कोण नव्वद अंशाचा आहे आणि काटकोणासमोरील बाजू कर्ण असते जी त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते बरोबर त्रिकोणाची सर्वात मोठी मग काटकोणासमोरील बाजू म्हणजे नव्वद अंशाच्या कोणासमोरील बाजू म्हणजेच ती आहे ए बी बरोबर मग त्रिकोण ए सी मध्ये कर्ण आहे ए बी म्हणून त्रिकोण ए बी ची सर्वात मोठी बाजू आहे ए बी पुढच्या प्रश्नाकडे ओढूया काटको त्रिकोण एल एवल मध्ये कोण एल हा नव्वद अंशाचा आहे एल एम ची लांबी वीस सेंटीमीटर आणि एल एल ची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे तर रेख एल एम ची लांबी आपल्याला काढायची आहे एक त्रिकोण काढूया एल एल त्रिकोण काढला त्याच्यामध्ये एम एन या बाजूची लांबी वीस सेंटीमीटर आहे आणि एल एल ची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे आपल्याला एम एल काढायची आहे म्हणजेच कर्ण काढायचा आहे बरोबर मग काटकोंद्रीकोन एल एम एलमध्ये कोण एल हा नव्वद अंशात आहे म्हणून बाजू एल एम ही कर्ण आहे मग पायथाच्या सिद्धांतानुसार एल एमचा वर्ग बरोबर एल एलचा वर्ग अधिक एल लांबी एम एलचा वर्ग टाकूया किमती पंधराचा वर्ग अधिक विसाचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वीसाचा चारशे बेरी झाली सहाशे पंचवीस म्हणजे एल एमचा वर्ग बरोबर सहाशे पंचवीस वर्गमुळं काढलं तर एल एम बरोबर पंचवीस म्हणून काटकोण त्रिकोणचा जो कर्ण आहे एल एम रेख एल एमची लांबी येईल पंचवीस सेंटीमीटर बरोबर कर्ण एम एलची लांबी येईल पंचवीस सेंटीमीटर